नाही, दम हाईच नाही, ये समोर तुला समजल जेबी मॉलेजची ताकद काय, गांडीवर चड्डी पण राहणार नाही तू। सर्वांना स्वाभिमानी जय भीम। तर भावांनो, आप इंस्टाग्रामवरती आपली भीमकन्या आहे शीतल इंगळे, सारखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर किंवा त्यांच्या गाण्यावरती रील्स बनत असते। तर भावांनो, या ताईला कमेंट्समध्ये भरपूर घाणशिव्या देण्यात आल्या। या कमेंट्समध्ये डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांना खान पद्धतीने शिवीगाळ करण्यात आली आहे। आणि आय डीचं नाव आहे जोगी, तुम्हाला आय डी दिसत असेल बाजूला। तर हा जी आय डी ही फेक आय डी आहे का रिअल आय डी आहे, पण हिचा तपास चालू आहे सारखा, कारण की याच्यावरती या आय डीवरती ॲट्रॉसिटी ॲक्टच्या हिशोबाने याच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे। आणि कमेंट्स भावांनो काय केला मला तर दाखवू वाटाना, पण मी दाखवतो आहे बाजूला तुम्हाला, कमेंट्स बघून घ्या एक वेळेस। तर बघितल्या भावांनो कमेंट्स, तर अशा प्रकारची विचारधारा करणाऱ्या लोकांना आता भीमटोला द्यायचा, नंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची। आणि जे कोणी आपल्या भीमकन्या आहेत, रील स्टार आहेत, ज्या रील्स बनवतात, त्यांना अशा भरपूर मोठ्या मात्रा कमेंट्स येतात, पण त्या काय करतात की त्या कमेंट्स इग्नोर करतात, कारण की सपोर्ट आहे आपल्या समाजाचा, पण कोणी ॲक्शन घेत नाही, फक्त रील्स बघतात। हां, दिली काही शिवी जाऊ द्या असं नाही। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांना घाण पद्धतीने शिवीगाळ करणं किंवा एखाद्या व्यक्तीला शिवीगाळ करणं हे कायदेशीर गुन्हा आहे, बरोबर। तर आता जी गोष्ट आहे की ह्या ज्या कमेंट्स केलेल्या आहेत याला आपण कायदेशीर घोडा लावणार, पण अगोदर याला भीमटोला देणार। आणि शीतलताईनीसुद्धा व्हिडिओ बनवला होता याच्यावरती, ते व्हिडिओसुद्धा बघून घ्या एक वेळेस। जय भीम सगळ्यांना। तर कमेंटवरती एवढे घाणेरडे प्रकारे शिव्या दिले गेलेले आहेत ना, खूपच घाणेरडे, मला तर देतात, मला सवयीच आहे, मी रिप्लाय देते पण त्याचा, पण आता एवढे शिव्या दिले गेलेले आहेत ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, माता रमाईला, महामानवाला, एवढे घाणेरडे प्रकारे शिव्या दिले गेलेले आहेत ना, ते आता नाही। भले ही आय डी फेक आहे, आय डी फेक असणार, पण तो माणूस खरा आहे ना, ज्यांनी पण केली आहे त्याला फक्त दम, अरे हाईच नाही, 17 बापाचे पैदा करून सोडलेले, त्यांचे आई कोण आहे बाप कोण आहे ह्या लोकांना माहीत नाही। हा फालतूचे गांडीत दम असेल ना, समोर या, समोर येऊन जे करायचंय ते करा, असं पाठपाटी लपून करू नका, समजलं ना। दम हाईच नाही, दम हाईच नाही, ये समोर तुला समजल जेबी मॉलेजची ताकद काय, गांडीवर चड्डी पण राहणार नाही तुझ्या, समजलं ना। अरे ही जी आय डी आहे ही फेक आय डी जरी असली तर तो व्यक्ती असेल ना कमेंट्स करणारा, त्याला कायदेशीर घोडा लावू आपण, पण अगोदर त्याला भीमटोला देऊ। तर याचा तपास सारखा चालू आहे, आपले कार्यकर्ते आता शोध घेत आहेत, हा कुठला आहे कुठला नाही, आणि याचा लवकरच पत्ता मिळेल आपल्याला, आणि पत्ता मिळाल्यानंतर याला अगोदर भीमटोला मिळणार, बरोबर ना। तर अशा मूर्खांना आता आपण चांगला अगोदर चोप देऊ, नंतर याच्यावर कायदेशीर कारवाई करू। तुमचं काय मत आहे भावांनो, तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करा, व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंट करा। आणि कोणी जर असे नालायक व्यक्ती जर भेटले तुम्हाला, तर अगोदर त्याला आता भीमटोला द्या, नंतर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करा। जय भीम, जय संविधान।